राज्यातील कांदा उत्पादकांचं 24 कोटींचं अनुदान हे रखडलेलं आहे. 7 जिल्ह्यातील 12,600 शेतकऱ्यांचं अनुदान थकलेलं आहे. सरकारनं आचार संहितेपूर्वी कांद्याचं अनुदान द्यावं, अन्यथा विधानसभेला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असं सांगण्यात येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज्य सरकारला तसा इशारा आहे. नाशिक जिल्ह्यातील जवळपास 10,000 शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित आहेत. कांद्याच्या दरात घसरण झाल्यानंतर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये कांदा अनुदान जाहीर केलं होतं. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने राहिलेल्या कांदा उत्पादकांचं अनुदान हे तत्काळ द्यावे अशी मागणी आम्ही कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना कांदा अनुदानापासून अपात्र केलं होतं, परंतु त्यांनी जोडलेल्या कागदपत्रानंतर फेरपडताळणीमध्ये त्या शेतकऱ्यांचं जे अनुदान आहे त्याच्या पात्र यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. अशा शेतकऱ्यांची राज्यातील 7 जिल्ह्यातील संख्या ही 13,000 पर्यंत आहे. तर त्या शेतकऱ्यांच्या अनुदानाची जी रक्कम आहे ती 25 कोटीपर्यंत आहे. ह्या शेतकऱ्यांचं आता कांदा अनुदान एक रकमी द्यावं व आधीच्या कांदा अनुदानाच्या राहिलेल्या शेतकऱ्यांपैकी त्यांनाही एक रकमेचे अनुदान द्यावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.